जशी जुन्या घरातनं उचलून बाहेर काढली तशी नव्या घरातनं उचलून नेली हॉस्पिटलमध्ये. तुमच्या आईची आठवण घेऊन आलोय. देवाच्या इच्छेनं जे काही होतं ना त्याच्यापुढे आपल्यासारख्या माणसांच्या इच्छा फार छोट्या आणि तोकड्या ठरतात. कुठलीही गोष्ट मी तेव्हाच करतो जेव्हा ती मला मनापासून करावीशी वाटते. तेव्हा आता तुझा हा पोरकटपणा आणि तुझं तोंड दोन्ही बंद कर. येऊ का मयेकर सर? या. एक आनंदाची बातमी आहे, ती तुम्हाला दिली तर मला काय देणार बोला. काहीतरी काय ते पटकन बोला, मला बरीच काम आहेत. बघा, म्हणजे मी तुमच्याशी कितीही चांगला वागायचा प्रयत्न केला तरी तुम्ही परत आपले गायधनी सांगतो. पण त्याआधी मला काय देणार ते बोला ना. म्हणजे पूर्वीच्या काळी राजे महाराजे कसे खुश झाल्यानंतर आपला मोत्याचा कंठा वगैरे द्यायचे ना, तसा अगदी मोत्याचा कंठा नको, एखादा चहा पाजला तरी चालेल. गायधनी, अस्मिता मॅडमच्या नावानं हे पाकिट आलंय. शिक्क्यावरून ते कोर्टातलं दिसतंय, म्हणजे अस्मिता मॅडमचा अर्ज बहुधा मंजूर झालेला असणार. चला, म्हणजे त्या एकदा सुटल्या की तुम्हालाही चराला कुरण मोकळ. गायधनी, बस वाटेल ते बोलू नका. देवानी तोंड दिलंय म्हणून वाजवत फिरू नका. बघा, आता मी काय बोललो? म्हटलं तुम्हाला त्यांचा पत्ता माहिती असेल म्हणून हे पाकिट तुम्हालाच द्यायला आलो तर माझ्यावरतीच टाफरताय. गायधनी, तुम्ही ठीक आहे. अहो काय चिडताय एवढं? पाय तर नका देऊ पार्टी, नका पाजूच्या. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मॅडम, मी आनंद मयेकर बोलतोय. मॅडम, तुमच्या नावे कोर्टातून पत्र आलंय शाळेच्या पत्त्यावर. काय पत्र? कोणाचं आहे सर? माझ्या मते काउन्सिलरचं आहे. म्हणजे स्टॅम्पवरून तरी तसं वाटतंय. सर प्लीज वाचून दाखवता का? मॅडम, तुमचं पत्र मी कसं वाचणार? प्लीज सर, मी सांगते ना. काय आहे, तुम्ही पत्र द्यायला येणार ते शाळा सुटल्यावर, आणि तोपर्यंत उगाच मला टेन्शन होईल. पत्रात काही तसंच महत्त्वाचं असेल तर मी निदान काउन्सिलरशी बोलून ठेवेन. बरं. मॅडम, वरती तुमचं नाव आहे, पत्ता आहे, त्यानंतर मुलाखतीतून तुमच्या केससाठी नेमलेल्या समुपदेशकाचे असे मत आहे की अजूनही तुमच्या वैवाहिक आयुष्याला तुम्ही पती पत्नी नीट आकार देऊ शकता. घटस्फोटासारखी टोकाची भूमिका पूर्ण विचारांनी घेण्यासाठी तुम्हाला कोर्टाने 6 महिन्यांचा अवधी दिलेला आहे. या अवधीत तुम्ही दोघा पती पत्नीने सामोपचाराने मतभेद मिटवण्याचे प्रयत्न करावेत. काळजी घ्या.
अंतरा येते का? एक मिनिट ताई। आई असती तर तिने पण असंच केलं असतं ना? मोठी झाली काळजी घे स्वतःची आणि बाबांची सुद्धा। सर सर बोला काय त्याने? सर थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, शाळेच्या इब्रतीचा प्रश्न आहे। असं सर आहे हे असं आहे हे सगळं तुमच्या समोर बोलले नाही मग तुम्हाला कसं कळलं? सर मी ते चोरून ऐकलं। सर मी कबूल करतो की मी ते चोरून ऐकलं, पण मला असं वाटलं की ते शाळेच्या भवितव्य आयदने तुम्हाला काहीही वाटलं तरी एखाद्याचं बोलणं असं ऐकणं हे बरोबर नाही, हे चूक आहे। अहो सर पण माझा उद्देश केवळ केवळ हाच उद्देश होता का हे स्वतःलाच विचारा। आणि गायधनी एक लक्षात ठेवा, असं पुन्हा होता कामा नये। माझा उद्देश काय होता ते मला माहिती आहे हो, आणि तो सफल होताना मी पाहतोय। मला केवळ दिसतीये ती व्हीपीची रिकामी होणारी खुर्ची। त्या कुठे आहेत काय माहिती का? माहित नाही मला। कोण पाहिजे? इथे त्या नैना नावाच्या चंद्रपूरकर होय। हा हा त्याच त्याच। तुम्ही कोणती आहे जी? मी मी तिची मैत्रीण। वाटत नाही जी। काय हवं काय तुम्हाला? ती कुठे गेली काय माहितीये का? आम्हाला नाही मालूम। असं कसं बोलते बे, खोली सोडून नाही का गेली? कुठे गेली ती? ते नाही मालूम पर गेली। म्हणजे काय, माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तर धुंडा ना तिले। तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का कुठे गेली ती? तुम्ही या जागेच्या मालकाले भेटाजी। तर इथेच राहतात का? नाही नाही, ते तर गावात राहतात। त्यांचं नाव, त्यांचा फोन नंबर, पत्ता काही? फोन नंबर? हा हा थांबा थांबा आहे। हा लिहून घे सा। हा हा सांग। दार शेतकर। दार शेतकर बर। फोन नंबर लिहून घे। हा Thank you.
गुरुजी माझ्यावर विश्वास ठेवा. शाळेच्या इब्रतीला धक्का लागेल असं काही मी केलेलं नाही. म्हणजे गायधनी सरांनी मला सांगितलं ते खोटं आहे. अस्मिता मॅडमना तुम्ही फोन केला होतात की नाही? हो गुरुजी. बघा, अस्मिता मॅडमना फोन करणं किंवा न करणं ही तुमची वैयक्तिक बाब आहे, पण जेव्हा हे शाळेच्या आवारात घडतं तेव्हा ती बाब वैयक्तिक राहत नाही. यापूर्वी याच्यावरून तुमच्यावर खूप चिखलफेक झाली आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही केव्हा थांबणार आहे? गुरुजी, व्हाईस प्रिन्सिपल या पदावरून मला काढा, ते पद गायधनींना द्या, लगेच सगळं थांबेल. अहो, असूयपोटी करताय ते सगळं. आणि तुम्ही असं वागून माकडाच्या हाती कोलीत देत आहे. तुम्हीच खाद्य पुरवल्यावर ते खाणारच. काय झालं, पटत नाही का मी काय बोलतोय ते? गुरुजी, तुम्ही म्हणताय ते पटतंय, पण गायधनींच्या कृतीचं तुम्ही समर्थन करताय ते नाही पटत. गैरसमज आहे तुमचा. तसं काही नाही आहे. मी तुम्हाला फक्त सावध करतोय. लक्षात ठेवा, आपण कृती करत असताना आजूबाजूचे आपल्यावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव ठेवा. हेतू कितीही स्वच्छ असला तरी त्याच्या परिणामामध्ये आजूबाजूचे भरडले जाणार नाहीत याची काळजी घ्या. गुरुजी, एक विनंती आहे. माझ्यामुळे इतका त्रास होणार असेल तर मी राजीनामा देतो. विषयच संपला. तुमच्या दृष्टीनं संपला, लोकांच्या दृष्टीनं नाही. मग गुरुजी, मी काय असंच चिडू नका मयेकर सर. मी काय म्हणतोय याच्यावर शांतपणे विचार करा. मी एवढ्याच करता सांगितलं की तुमच्यासारख्या सज्जन माणसाबद्दल असं काही ऐकलं की माझं मन अस्वस्थ होतं. तुमच्याबद्दल कुणी असं बोललेलं मला आवडणार नाही. अस्मिता मॅडमची केस कोर्टात आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवा आणि त्यांची कामं त्यांना करू द्या. ओके. हॅलो. हॅलो, दारशेतकर का? तुमच्या बेंगॉल कॅम्पमध्ये नैना चंद्रापूरकर राहत होती ना, तिची मैत्रीण बोलतीये मी. अच्छा, काय नाव? प्रिया धानोकर. काय काम काय? ती अचानक जागा सोडून गेली त्यामुळे मी तुम्हाला थोडासा त्रास देते. हा हा. काही कल्पना आहे का कुठे गेली असेल? असं बघा, ती खोली नैना नाही, नाईक नावाच्या माणसाला मी भाड्याने दिली. गेल्या आठवड्यात तो इथे आला होता, खोली सोडायचं म्हणाला. मग काय? मी त्यानं ठेवलेल्या डिपॉझिटमधनं पुढच्या महिन्याचं भाडं कापून घेतलं आणि डिपॉझिट परत करून टाकलं. आता तुमची मैत्रीण नैना कोण हे काय मला काय माहीत नाही, आणि तो नाईक कुठं गेला तेही काय माहीत नाही. हॅलो हॅलो. हा, नैना चंद्रापूरकर, तुला तर मी शोधून काढणारच. स्वाती, स्वाती मंदा, अरे स्वाती, स्वाती, ते स्वाती, स्वाती, ए स्वाती, 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 स्वाती.
मंदा कुठे गेली होतीस ते मी स्वाती कुठे आहे म्हणजे ताई नाही ती करत हे तूच मला विचारतेस कुठे गेली होतीस अहो मी सकाळी आली सगळी कामं केली आणि ताईस विचारून दवाखान्यात गेली होती जरा दवाखान्यात कशासाठी आमच्या शेजारची ती कल्पना आहे ना वं तिच्या नवऱ्यानं पाट लावून दुसरी बाई घरी आणली आता हे कल्पनेला जेव्हा कळलं ना तेव्हा तिनं जाळून घेतलं आता जाळून घेतलंय का तिला जाळलीय देव जाणं तिलाच बघायला गेली होती अगं पण तुला जायचं होतं तर तू मला फोन करून का नाही कळवलं अहो साहेब मी विचारलं ताईस नी त्या म्हणाल्या काही गरज नाही बरं तो अनिल आला होता इथे आता साहेब मला कसं ठाव असेल आताच तुमच्या समोर येते ना मी तो अनिल तर तिला कुठे घेऊन गेला नसेल अहो साहेब काहीतरी काय बोलताय थांबा जरा मी शेजार पाजारी बघून येते साहेब हे बघा काय लिहिलंय याच्यावर कृपा करून माझा शोध घेऊ नका आनंद मयेकर सर पुन्हा इथे डोळे फाडफाडून काय बघताय पडतील ना पटकन बाहेर हे काय चिठ्ठी अच्छा वाचू म्हणताय द्या माझा शोध घेऊ नये स्वाती मला का दिली ती चिठ्ठी स्वाती कुठे मला काय माहित मास्तर शोध कशाला घेत आहे यात लिहिलंय ना तिनं माझा शोध घेऊ नये सर तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे बायको गेली तर गेली स्टेपनी आहे ना तुमच्याकडे मागच्या वेळेला स्वतःच्या पायाने चालत गेला पुन्हा ही चूक जर केलीत तर चौग जण लागतील खांदा द्यायला सोडा बायकोला शोधतंय त्रास होतो ना आतून होतो ना त्रास मला पण तसाच होतो आधी माझी बायको कुठे ते तुम्ही सांगायचं मग तुमची बायको कुठे ते मी सांगेन सर सांगा ना माझी बायको कुठे ओ सर बघताय काय नुसते सांगा ना माझी बायको कुठे आहे माहिती आहे ना तुम्हाला मग सांगा ना मग मी सांगतो तुम्हाला तुमची बायको कुठे आहे ते सर सांगा सांगा ना सर नुसते बघता काय जा 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 तिला घेऊन ये जा जा ना सर जा तिला आणा